हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत हुलग्याचं कढण किंवा हुलग्याची रस्सा भाजी तर हे भाजी जी आहे हे कडण जे आहे ते गावाकडे शक्यतो जास्त करून बनवलं जातं आणि खूप छान आणि टेस्टी होतं अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे यासोबत खाण्यासाठी ज्वारीची भाकरी खूप छान लागते त्यासोबतच भात कांदा खूप छान लागतो लोणचं आणि असेल तर सॅलड घेऊ शकता आणि उन्हाळ्यासाठी दही पण यासोबत तुम्ही खाऊ शकता खूप मस्त असा हा गावाकडचा बेत असतो तर इथे हे हुलगे मी दिवसभर भिजून घेतले आणि रात्री कापडामध्ये बांधून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी याला छान असे अशा प्रकारे हे मोड येतात उन्हाळ्यात मोड हे खूप पटकन येतात तर हे हुलगे तुम्ही कुकरमध्ये शिजून घेऊ शकता तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या ह्याच्या छान असे शिजतात पण आज मी कुकरमध्ये न शिजवता हे हुलगे मी मातीच्या भांड्यामध्ये शिजवून घेणार आहे तर तुम्ही जर कधी मातीच्या भांड्यामधलं जर एखादा पदार्थ खाल्ला असेल तो तर तो नेहमीपेक्षा खूप वेगळा होतो आणि चवीला तर अप्रतिम असा लागतो म्हणून काही ज्या भाज्या असतात ते शक्यतो मी मातीच्या भांड्यामध्ये बनवत जा तर हे हुलगे मी छान असे स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यामध्ये चार ते साडेचार वाटी मी पाणी टाकून घेतलं आहे आणि आता हे गॅसवर ठेवायचं आहे आणि अगदी हे लो गॅसवर मी शिजून घेणार आहे कारण की मातीचे भांडं जेव्हा आपण गॅसवर ठेवतो तेव्हा गॅस फुल करायचा नाही आहे कोणताही पदार्थ शिजवता आणि तो लो गॅसवर ठेवायचा आहे तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतली आहेत आणि त्यामध्ये मी काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि हे मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे पाहू शकाल मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि वाटणासाठी वेगळं काहीच वापरायचं नाही आहे बस एवढंच वापरायचं आहे वाटण म्हणून खूप कमी साहित्य लागतं यासाठी आणि आता हे आपण चेक करून पाहूया आता सव्वा तास झालेला आहे म्हणजेच मला हे शिजण्यासाठी सव्वा तास लागलेला आहे आणि हे छान शिजलं पण आहे आता हे रस्सा मला थोडा कमी वाटतो आहे म्हणजे मला वाढवायचं आहे म्हणून यामध्ये मी कोमट पाणी टाकून घेते आहे आता यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे आता आपण यामध्ये वाटलेलं जे शेंगदाणे आणि लसणाचं जे वाटण होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता मी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची आहे तीन चमचे लाल तिखट टाकायचे आणि लक्षात ठेवायचं आहे यासाठी आपल्याला आपण हे कडण बनवताना हळद वापरत नाहीत हे लक्षात ठेवायचं आहे आणि अर्धा चमचा यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे आणि हे जे फोडणी आहे ती यावर ओतून घ्यायची आहे भाजीवर अशा प्रकारे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण इथे मीठ टाकून घेऊया जर शिजताना मीठ टाकलं तर भा जे हुलगे असतात ते पटकन शिजत नाहीत मिठामुळं म्हणून मीठ हे अगदी शेवटी टाकायचं आहे आणि आता वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता आपल्याला याला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे एक उकळी आणून घ्यायची आहे आणि मस्त चार ते पाच मिनिट मंद गॅसवर आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आणि आपलं कडण जे आहे ते मस्तपैकी असं तयार होतं तर तुम्हाला जर रेसिपी माझी आवडत असतील माझ्या रेसिपीज तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणेच व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका परत भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद